भाजप सरकारची अंतिम तारीख 2019 जनतास निश्चित करणार आहे असं भाकीत अशोक चव्हाण यांनी महाड इथे झालेल्या कोकणातील जनआक्रोश सभेत केलं. या सभेसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपसभापती माणिकराव ठाकरे, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, हुसेन दलवाई, सरचिटणीस माणिक जगताप उपस्थित होते. मनामध्ये केवढी तीव्र भावना या सरकारच्या विरोधामध्ये आज लोकांच्या मनामध्ये आहे, शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. 12,000 माणसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मरतात. लाज वाटली पाहिजे या सरकारला. आत्महत्या करणारे 12,000 शेतकरी आहेत. कर्जमाफी फसवी झाली. काही एकही पैसा शेतकऱ्यांच्या हातात पडलेला नाही. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख रोज सांगतात. खड्डे बुजवण्यापासून कर्जमाफीपर्यंत तारीख घोषणा करायचंच काम यांचं चालू आहे. त्याला ज्या बीजेपीने शेजाला दिलेला आहे त्याला आम्ही कशाला द्यायला पाहिजे सर? नाराज आणि ना पश्चाताप होत असेल असं मला वाटतं. ते गेले ह्याचं आम्हाला दुःख आहे. मी परत सांगतो तुम्ही जाऊ नका. तिथे तुम्हाला सन्मान मिळणार नाही. काँग्रेसने जो सन्मान दिला तो त्यांना तिथे मिळणार नाही. आता त्यांना सांगितलं तुम्ही वेगळं काय ते काय स्वाभिमान पक्ष काढा. स्वाभिमानच राहिला नाही तर स्वाभिमान पक्ष कसा होणार?